अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले। देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करून मोठा गौम्यस्फोट केला आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याचे म्हणत भ्रष्टाचारी मंत्री नवाब मलिक हे जोपर्यंत या पदावर राहतील तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही म्हणून नवाब मलिक यांनी अल्पसंख्याक मंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच या सर्व प्रकरणाची राष्ट्रीय तपासणी यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला आहे। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, नगरसेवक आतिश झालते, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। साऱ्या देशाने, महाराष्ट्र राज्याने आणि आपल्या सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्र विकास आघाडीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊदचा हस्तक म्हणून या देशाचा एक नंबरचा शत्रू, ज्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीवरती मुंबईवरती बॉम्ब हल्ले केले, बॉम्बस्फोट घडून आणले आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी जीव गमावा लागला, असा एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिमशी संबंध सिद्ध झाले आणि त्या अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली। आणि म्हणून राज्याचं भारतीय जनता पार्टी, संपूर्ण भारतीय जनता पार्टी राज्याच्या वतीने आणि या ठिकाणी जामनेर तालुका आपल्या राज्याचे लाडके नेते व राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ आणि तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी फडणवीस साहेब यांच्या वतीने या ठिकाणी नवाब मलिकाच्या राजीनाम्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे। त्यांचा राजीनामा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मागते आहे। कुठल्याही परिस्थितीत आम्ही ठाकरे सरकारकडे मागणी करतो आहोत की या देदुरी मंत्र्याला तात्काळ सरकारमधनं बरतर्फ करावं, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। आपण बघतोय की या देशाचा जो शत्रू आहे दाऊद इब्राहिम याच्याशी यांचा संबंध या ठिकाणी सिद्ध झाला आहे आणि यांचेच हस्तक म्हणून जे कोणी आहेत त्यांची हसीना पारकर, त्यांची बहीण आणि शाहनवाज खान की ज्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीवरती मुंबईवरती बॉम्बस्फोट घडून आणले आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी जीव गमावला, असा एक नंबरचा देशाचा शत्रू त्याच्याशी या नवाब मलिकांचे संबंध आहेत आणि त्यांच्या हस्तकांकडून त्यांनी जमीन देखील खरेदी केली, अशा पद्धतीचा दैत्रयाचा आरोप या नवाब मलिकांवरती ठेवलेला आहे। आणि म्हणून संपूर्ण राज्याची भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सारे तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या राजीनाम्याची, त्यांच्या बर्तबची मागणी करतोय। खरं तर या ठिकाणी सरकारच ठिकाणावर नाही आहे, आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीकडे आम्ही मागणी करतोय, परंतु
मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राज्याचा दिसताना दिसत नाहीये अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. अनेक मंत्र्यांवरती आरोप होत आहेत. अनिल देशमुख या राज्याचे गृहमंत्री अगोदरच अटक झालेले आहेत, ते जेलमध्ये आहेत. आता हे नवाब मलिक गेलेले आहेत. अनेक मंत्री या राज्य सरकारचे थोड्या दिवसात लवकरच जेलमध्ये झालेले दिसतील असं हे सरकार फक्त सत्तेसाठी हे सरकार चाललं आहे. जनतेच्या हिताशी यांना काहीही घेणं देणं नाही. अनेक प्रश्न महाराष्ट्राचे समोर असताना या प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातली कुठलीही भूमिका, कुठलीही बांधिलकी, कुठलीही संवेदना या सरकारकडे नाही आहे. असं संवेदनशून्य सरकार हे लवकर जावं ही जनतेची अपेक्षा आहे. आम्ही तर या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि बडोली साहेब आणि गिरीबाऊंच्या वतीने हे मागणी करतोय, खरं तर राज्यपालाकडे मागणी करतोय की हे सरकार लवकरच बडतर्फ करावं आणि जनतेला जनतेच्या हितासाठी निर्णय घेणारं सरकार या राज्यावर यावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.